परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीत 17% भात शेतीचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे 10% नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा 27% भात शेतीचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात सरासरी 1,23,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येते, मात्र यंदा 95,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत 16,395 हेक्टर क्षेत्रावरील भात शेतीचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे 17% क्षेत्रात भात शेतीचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीतून वाचलेले पीक चांगले होते, परंतु ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसात ते देखील गेले. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात अंदाजे 10,000 हेक्टर क्षेत्रावर कापलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीत तसेच ऑक्टोबर महिन्यातील परतीचा पाऊस यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 27% भात शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा रायगड जिल्ह्यात भाताच्या उत्पादनात प्रचंड घट होणार आहे. परतीच्या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी हा पाऊस रब्बी हंगामातील शेतीसाठी लाभदायक ठरणार आहे. जमिनीत ओलावा राहिल्यामुळे वाल व इतर कडधान्याचे उत्पादन चांगले होईल. पांढऱ्या कांद्यासाठी देखील हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याचे कृषी विभागातील तज्ज्ञ सांगतात.